बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय माणूर नाशिक येथे 22 एप्रिल 2022 रोजी भूगोलशास्त्र अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कनिष्ठ महाविद्यालय माणूर येथील प्राध्यापक आनंद जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. त्यांनी आपल्या मनोगतात निसर्गासाठी आजची गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरू शकते असे प्रतिपादन केले. तसेच स्थानिक पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकून काय उपाययोजना करायला हव्यात याबद्दलही मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ आर पी भांबरे हे उपस्थित होते. प्राध्यापक व्ही एस साबळे यांनी यावेळी प्रास्ताविक केले तर प्राध्यापक डी के चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक बी आर खांडवी यांनी केले होते. यावेळी आभार प्रदर्शन प्राध्यापक बी जी ठाकरे यांनी मांडले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ के खैरणार सर्व प्राध्यापक इतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश बागुल कळवण. सर्वांचे या ठिकाणी आपले वर्तन करणार हे आपलं आद्य कर्तव्य. सर्व मान्यवर स्टाफ विद्यार्थी मित्र यांना जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचं झाड नाही लावलं पाहिजे तर ते जगवलं पाहिजे, त्याची जबाबदारी आपण उचलली पाहिजे आणि म्हणून वृक्षारोपण करावं, लाकूड तोड कमीत कमी करावी म्हणजे करूच नाही, त्याचबरोबर शेतीची आणि पोल्युशन होणार नाही. आता ते जातात आणि तिथेच विडी पितात, विडी पिऊन पिऊन ते थोडकं तिथेच विकून दिलं जातं आणि ते वनवे पेटताय. वनवे पेटणं म्हणजे काय, जर आपलं घर एखाद्याने पेटवलं चालेल का, कारण त्या ठिकाणी देखील अनेक प्रकारचे सजीव असतात, त्यांचं देखील आपण संवर्धन केलं पाहिजे. संवर्धन हे वेळ पोल्युशन आहे. अधिक्रांती झाल्यापासून जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जे वॉटर पोल्युशनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, मग आता जे फॅक्टरी असेल त्याचं आउटलेटचे पाणी आहे, केमिकलचे पाणी जे आहे त्याचं योग्य पद. डॉक्टर आर पी भांबरे सर, उपप्राचार्य खैरणार सर, माझे सहकारी आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल 1900 किती मालेगावला इतकं असेल तर नाशिकला किती, नाशिकला इतकं असेल मुंबईला किती, दिल्लीला किती, जागतिक लेव्हलला किती. तुम्ही असं म्हणूच शकत नाही की आम्ही माणूरमध्ये काही केलं आणि त्याचा परिणाम म्हणून जागतिक प्रदूषण वाढलं, तापमान वाढलं असं म्हणू नका. तुमच्या शेतामध्ये गहू काढल्यानंतर उरलेला हो की ना. आणि सगळ्या ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा